हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के एंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आपण या व्हिडिओमध्ये ॲनालाइज करूया पिंच हिटिंगचा ट्रेंड सेटर, ज्यांनी ODIsमध्ये हा ट्रेंड सेट केला। ट्रेल ब्लेझर आपण ज्याला म्हणता येईल, मार्क ग्रेट बॅच 41 टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा लेफ्ट हँडर बॅट्समन होता। 41 टेस्ट मॅचेसमध्ये 2021 धावा केल्या 30.62 ॲव्हरेजनी, 3 शतक आणि 10 अर्धशतक आणि 84 ODIsमध्ये 2206 रन 28.28 ॲव्हरेजनी 2 शतक आणि 13 अर्धशतक। हे त्यांचं ओव्हरऑल रेकॉर्ड आहे बोथ फॉर्मॅटचं। पण सगळ्या क्रिकेट फॅन्सला ते 1992 वर्ल्ड कपमध्ये जो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळवला गेला होता, त्याच्यामध्ये पिंच हिटरची जी भूमिका त्यांनी पार पाडली होती त्याच्यासाठी लक्षात राहतील। हीच भूमिका रोमेश कालुवितान आणि सनत जयसूर्या यांनी 1996 वर्ल्ड कप जो इंडिया श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये झाला होता ती खूप मोठ्या लेवलवर लिहून ठेवली आणि ज्याचं कलमिनेशन झालं, पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं वर्ल्ड कप फायनलमध्ये। सो ही वॉज द फर्स्ट टू स्टार्ट दिस। जसं की तुम्हाला माहिती आहे की आताचा पॉवर प्ले 10 ओव्हरचा असतो आणि फील्ड रिस्ट्रिक्शन्स म्हणजे फक्त 2 प्लेयर्स तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येतात। पूर्वी असं नव्हतं, फील्ड रिस्ट्रिक्शन्स पूर्वी 15 ओव्हरपर्यंत होते। सो पहिले 90 बॉलमध्ये तो 92 वर्ल्ड कपमध्ये स्पेशली अटॅक करायचा सगळ्या बॉलिंगला ऑपोजिशनच्या आणि इनिंग सेट करायच्या फॉर द रेस्ट ऑफ द बॅटर्स टू फॉलो द टेम्पलेट। सो सगळ्यात पहिले त्यांनीच ही सुरुवात केली होती आणि तुम्हाला बघता येईल की रेकॉर्ड एवढं पण असं खास किंवा असं वर्ल्ड क्लास नाही आहे, पण त्याचा इम्पॅक्ट जो क्रिकेट फॅन्सच्या मनामध्ये आहे आणि त्याची लेगसी कायम 1992 केलेल्या बॅटिंगची असेल पिंच हिटर म्हणून। सो तुम्हाला माझे ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये कसे वाटले हे जरूर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि न विसरता बेल आयकॉन प्रेस करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। टिल देन एव्हरी वन स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर, बाय। विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ।